ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गावात गुंडगिरी करून प्रत्येकाच्या नाकी नवांतर, पोलिसांनी देखील अनेक गुन्हे दाखल करून त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला। अखेर नीतीनेच अन्यायाचा घडा भरला आणि शेरा सव्वा शेर देत या सराईत गुन्हेगाराचे मित्रानेच कुऱ्हाडीने शिर धडावेगळे केले। ही घटना पैठण तालुक्यात घडली असून पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पारळी गावातील 40 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने थेट कुऱ्हाडीने शिर धडावेगळे केल्याचे समोर आले। मयत व्यक्ती हा गावात सतत गुंडगिरी करून लोकांना शिवीगाळ करायचा। दरम्यान आरोपीला देखील अशी शिवीगाळ केल्याने त्यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीने हल्ला करत शिर धडावेगळे केले। संदीप संपत गायकवाड, वय वर्षे 40, राहणार पारळी, तालुका पैठण, असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून अजय उर्फ अजिनाथ साईनाथ गायकवाड, राहणार पारळी, असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पारळी येथील संदीप संपत गायकवाड याचा शिर नसलेला मृतदेह शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावातीलच माधव शेरे यांच्या गायरान शेतातील बांधाजवळ पडलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची माहिती तत्काळ बिडकीन पोलिसांना दिली। माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। तसेच याबाबत वरिष्ठांना माहिती देत ठसे तज्ज्ञ श्वान पथकासह पाचारण करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, मात्र यावेळी मृतदेहाचं शिर घटनास्थळी नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला। शुक्रवारी दिवसभर शोधूनही पोलिसांना याचे शिर सापडले नाही। दरम्यान आज सकाळी पोलिसांना या परिसरात मयताचे शिर सापडले। मयत संदीप गायकवाड हा गावात गुंडगिरी करायचा, दारूच्या नशेत अनेकांना शिवीगाळ करायचा। त्याच्यावर बिडकीन पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। दरम्यान 19 जानेवारीला आरोपी अजय गायकवाड आणि संदीप गायकवाड यांच्यासोबत होते। त्या नेहमीप्रमाणे संदीप याने त्या दिवशी दादागिरी करत अजयला शिवीगाळ करून मारहाण केली होती। त्यामुळे याचा अजयला भयंकर राग आला होता, त्यामुळे त्याने संदीपला संपवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला अजयने संदीपला दारू पाजली आणि त्यानंतर कुऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्यातच त्याचा जीव गेला। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर कुऱ्हाडीने संदीपच्या मृतदेहाचे शिर धडावेगळे केले आणि दोन्ही तुकडे बाजूला टाकले। पारळी गावात शिर धडावेगळे केलेल्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याच्या मृतदेहाची ओळख पटवली। त्यानुसार हत्येच्या दिवशी त्याच्यासोबत अजय गायकवाड दिवसभर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे पोलिसांनी अजयला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली आहे।